मनोज सरांगे पाटलांची प्रकृती खालावली. सरांगेंना पाणी पिण्याची विनंती वारकऱ्यांनी केलेली आहे. मनोज सरांगे यांची प्रकृती पाहून वारकरी रडायला लागले तर भावनिक झाल्या वारकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी. आपल्यासोबत या ठिकाणी काही वारकरी आहेत, काही आंदोलक आहेत किंवा काही मराठा समाज बांधव आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडून. बाबा काय सांगाल, तुमचा चेहरा सांगतोय की काय परिस्थिती आहे इथली, तुमच्या डोळ्यातील पाणी सांगतंय की काय घडतंय इथं, काय तुमची भावना आहे, कारण ही जी वेदना आहे ना ती पाहवत नाही हो. सर तोंडात शब्दच फुटत नाही, बरं काय तुम्हाला काय बोला, हे सरकार इतकं निर्दय इतकं झालं आहे का नाही ते आमच्याकडे लक्ष देत नाही. मी म्हणतो त्या सरकारकडे जाऊन दे, ते चुलीत जाऊन दे त्यांना. ह्या बघा, हे जरंगा पाडला लगेच जर काही झालं तर ही माझी वाहणार सेना ह्या महाराष्ट्राची श्रीलंका गेल्याशी राहणार नाही सर. श्रीलंका गेल्याशी राहणार त्या तेव्हा ते ह्या सरकारला जागे आणि जरी जाग आली तर काय आमचा काही उपयोग होणार नाही. बा जर आमचा जर पोशिंदाच जर याच्या संकट सापडा म्हणणार आम्ही काय करायचं. हे सरकार निर्दयी असल्यामुळे त्याच्या काळजाला कुठलाही भेग नाही. गुंडाचं सरकार आहे हे, लबाड सरकार आहे हे, कुठलंही सत्तेतलं सरकार नाही. हे सगळे लांडगे एकत्र आले, एवढा मोठा महाराष्ट्राभर मुंबईमध्ये एवढं गाजवलं गेलं, त्यांनी आमची दिशाभूल केली. आणि आता एवढा पाचवा दिवस जरी झाला तरी त्यांना इथं साधी भेटायला त्यांना विचारायला सुद्धा सवड नाही. पक्ष फोडाफोडी त्यांचा सत्तेचा माज चढलेला आहे त्यांना, तो सत्तेचा माज उतरल्याशिवाय हे मराठा समाज राहणार नाही. अतिशय भावनिक वातावरण अंतर्वली सराटी या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरीकडे मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे तर नाकातून रक्तस्राव होत आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, अंतर्वली सराटी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.